गेले तो दुःख फक्त होतो, मी गेली तर अर्धेच पैसे लागतात, त्यामुळे आता मला जाऊ द्या हे आता आपल्याला आपल्या घरच्या लोकांना सांगायचं आहे, एवढंच नाही। हे दृश्य आहे अकोल्यातील भाजपच्या सभेचं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अकोल्यात मोदी ॲट 9 जनसंपर्क अभियान सभा घेतली। या सभेसाठी जय्यत तयारीही करण्यात आली होती। सभेला लोकांचा प्रचंड प्रतिसादही मिळाला होता। सभेत देवेंद्र फडणवीस भाषण करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही करत होते। मी नाकावर टिचून पुन्हा आलो असून उद्धव ठाकरे यांचं दुकान मीच बंद केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं। पण आता सभेची दुसरी बाजू देखील आता समोर आली आहे। सभा सुरू असताना सभेतील भाषणादरम्यानचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। देवेंद्र फडणवीस सभेत बोलत असताना लोक मोठ्या प्रमाणात उठून जाताना दिसत आहे। आता या सभेतील व्हिडिओ पोस्ट करून भाजपची खिल्ली उडवण्यात येत आहे। कालच्या अकोल्यातील सभेचा हा व्हिडिओ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना लोक निघून जात असताना पाहायला मिळत आहे। या सभेचा व्हिडिओ पोस्ट करत अमोल मिटकरी म्हणाले की लोकांनी भाजपच्या सभेला दिलेला उदंड प्रतिसाद, भाजप को हटाव अकोला बचाव असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं। आता यावर भाजपकडून काय प्रतिउत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।